मध्ये प्रॅक्टिस मॅच, यात विरोधक जिंकले तरी लोकसभा निवडणुकीची फायनल मॅच नरेंद्र मोदीची टीम जिंकेल असे वक्तव्य केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी अमरनाथ येथे एका सभेत बोलताना केलं. पण आमचं लक्ष आहे 2019 निवडणुकीकडे, आणि त्यामुळं 2019 जी मॅच आहे ही जी प्रॅक्टिस जी मॅच होती त्या प्रॅक्टिसच्या मॅच मध्ये तुम्ही जिंकला असणारी किंवा जिंका गेली कदाचित बघूया काय होतं इथे. पण जी मेन मॅच आहे त्या मेन मॅच मध्ये नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालची टीम जिंकल्याशिवाय अजिबात राहणार नाही. मी त्या राज्यांची विधानसभा निवडणूक म्हणजे प्रॅक्टिस मॅच, यात विरोधक जिंकले तरी लोकसभा निवडणुकीची फायनल मॅच नरेंद्र मोदी यांची टीम जिंकेल असं म्हणत केंद्रीय मंत्री रामदास आठवले 5 राज्यांच्या निवडणुकीत भाजप पराभवाच्या छायेखाली असल्याचे संकेत दिले. मात्र डावपेचात माहीर असणारे नरेंद्र मोदी लोकसभेच्या कुस्तीत राहुल गांधींना चितपट करतील असा विश्वास आठवले यांनी व्यक्त केलाय. पुण्याच्या मावळमध्ये आमदार बाळा भेगडेंनी आयोजित केलेल्या करिअर जत्रेत ते बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे दलित विरोधी नाही, हे पक्ष जर दलित विरोधी झाले तर ते निवडून येऊ शकत नाही असे ठाम मत आठवले यांनी व्यक्त केलं असून RPI सातारा लोकसभेची जागा मागणार असून राष्ट्रवादी काँग्रेसने उदयराजेंना तिकीट न दिल्यास आम्ही त्यांना ते तिकीट देऊ असे ते म्हणाले. अंधेरी येथे प्लाईवूडचे गोदाम कोसळून 2 जण ठार झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत 2 जणांचा मृत्यू झाला असून 3 जण गंभीर जखमी आहेत. विरा देसाई रोड वरील यशराज स्टुडिओ जवळ मंदार ग्रेनाइट व प्लाईवूडचे गोदाम आहे. प्लायवूडच्या गोदामात लोखंडी रॅकवर प्लायवूडचा साठा करून ठेवण्यात आला. सायंकाळी या गोदामाचा स्लॅब दुर्घटना घडल्याचे समजते. यामध्ये निघाल्याखाली 5 जण अडकले होते. या घटनेची माहिती मिळताच बचाव करण्यासाठी पोहोचलेल्या अग्निशमन दलाने 5 जणांना बाहेर काढले. मात्र यातील 2 जण कुपर रुग्णालयात दाखल होण्यापूर्वीच मृत पावले असल्याचे समजते. बँकेकडून गाड्या हप्त्यावर घेत या गाड्या परराज्यात विकून बँकेची फसवणूक करणारी एका टोळीला मुंबई पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून 64 लाखाच्या 6 गाड्या जप्त करण्यात आल्या. गॉर्डन रुबिन निस्किता व गणपती रायकर अशा आरोपींची नावे असून या दोघांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे गाड्या घेत ते इतर शहरात विकल्या तर काही गाड्या घेऊन गहाण ठेवून लाखो रुपये रंपास केले. कर्जासाठी लागणारी बँक स्टेटमेंट व बनावट आयकर रिटर्न आरोपीच्या साथीदार रायकर पुरवत असे. गेल्या 6 महिन्यांपासून या दोन्ही आरोपींचा फसवणुकीचा धंदा पोलिसांनी अखेर बंद करत विशेष म्हणजे बँकेला घोटाळा समजण्यापूर्वी शाखेच्या पोलिसांनी या दोघांना अटक केली. तसेच त्यांच्याकडून 64 लाखांच्या 6 गाड्या जप्त करण्यात आल्या असून वाढण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली. वाहतुकीचे नियम मोडून उलट्या दिशेने कार चालवणाऱ्या चालकाला वाहतूक पोलिसांनी जाब विचारला असता या वाहतूक पोलिसाच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रकार या चालकाने केला आहे. हा सर्व प्रकार CCTV मध्ये कैद झाला. नाका सिग्नलवर विरुद्ध दिशेने कार घेऊन जाताना आदित्य फड याला वाहतूक पोलीस अजित खैमोडे यांनी रोखले. खैमोडे यांनी आदित्यकडे लायसन्सची मागणी केली असता आदित्यने वाहतूक पोलिसांना उद्धटपणे उत्तर देत लायसन्स नाही, मी सरकारी वकिलाचा मुलगा आहे, काय करायचे ते. तर आदित्यने खैमोडे यांच्या अंगावर गाडी नेत तेथून पळ काढला. हा सगळा प्रकार तिथे असलेल्या CCTV कॅमेऱ्यात कैद झाला असून खैमोडे यांनी वायरलेसवर काढलेल्या प्रकाराची माहिती आपल्या सहकाऱ्यांना दिली. तर नितीन कंपनी जवळ आदित्यला वाहतूक पोलिसांनी पकडले व त्याच्या बलवने गाडीसह नौपाडा पोलीस ठाण्यात नेले व त्याच्या विरोधात वाहतूक पोलीस ठाण्यात अजित खैमोडे यांनी गुन्हा दाखल केला आहे. ब्लॅकलिंग होती, सिग्नल जम्पिंग करून तो हरिनोवाच्या लाईनला आला. आम्ही त्यांना थांबवले असता त्या गाडीला ब्लॅकलिंग होते. त्यांना मी लायसनची मागणी केली, ते म्हणले मी लायसन देणार नाही आणि माझी आई सरकारी वकील आहे, मी लायसन देणार पण नाही, माझ्या लायसन पण नाही, तुम्हाला काय करायचे ते करून द्या असं आरोपीच्या भाषेत केले. आम्हाला गाडीला कट मारला, कट मारून गाडी पळून गेली माझ्या हाताला दुखापत. कोयना धरणाजवळचा भूकंप दाखवण्यात आला. यानंतर NDRF व SDRF च्या जवानांनी इमारतीखाली दबलेल्या नागरिकांची सुखरूप सुटका केली. महाराष्ट्र व गुजरात मधील 250 पेक्षा अधिक जवानांनी या कॅम्प मध्ये सहभाग घेतला होता. यंदाही 16वा अखिल भारतीय अग्निमहोत्सव 9 ते 16 डिसेंबर दरम्यान होणार असून त्याचा उद्घाटन सोहळा समाजातील मान्यवर व अग्नि समुदाय
यांच्या हजेरीत पार पडला. डोंबिवलीकरांचा मानबिंदू असणारा 16वा अखिल भारतीय अग्नी महोत्सवाचे उद्घाटन भिवंडी मतदारसंघाचे खासदार कपिल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. उद्घाटन समयी आमदार नरेंद्र पवार, माजी मंत्री जगन्नाथ पाटील, कल्याण डोंबिवलीच्या महापौर उपेक्षा भोई व स्थानिक इतर मान्यवर उपस्थित होते. अखिल भारतीय अग्नी समाज या संघटनेचे अध्यक्ष गुलाम हसे यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानत जास्तीत जास्त अग्नी समाज बांधवांनी या महोत्सवाचा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले. तो 160 नाही, जोपर्यंत अग्नी समाज या पृथ्वी तळावर आहे तोपर्यंत या युथ फोरमच्या माध्यमातून या अग्नी महोत्सव होत राहावा अशा प्रकारच्या शुभेच्छा आपल्याला मी सगळ्यांना देतो. समाजाची संस्कृती व परंपरा जोपासली जावी व त्याचे दर्शन इतरांना घडावे याच हेतूने हा महोत्सव दरवर्षी लाखोच्या संख्येने अग्नी समाज साजरा करत असतो. समाजाच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी लवकरात लवकर मुख्यमंत्र्यांकडे बैठक लावून त्याचं निराकरण करण्याचा प्रयत्न आपण निश्चितपणे करू अशा प्रकारची. नाथपंथी गोसावी समाजाकडून दिनदर्शिका वाटप व सन्मान सोहळा पार पाडण्यात आला. दामोदर हॉल सोशल लीग या ठिकाणी आज नाथपंथी गोसावी समाजाचा दिनदर्शिका वाटप व सन्मान सोहळा पार पडला. दिल्लीतील शिवसेनेचा दरारा पाहून पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील रस्ता बदलतात, आम्ही फाटकी लोक असल्यामुळे आम्हाला डरकतात असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं. आणि दुसरे आता लेखणीकडून फिरणारे आमची जमातही बाळासाहेबांनी आम्हाला उठवली. आज तुम्ही दिल्लीत जा आणि शिवसेनेच्या आमच्या खासदारांच्या दरारा बघा, मोदी सुद्धा रस्ता बाजूला. अरे बाबा, हे समोर येतात बाजूला. म्हणजे कुठलेही प्रधानमंत्री असेल का, आम्ही फाटके लोक आहोत. आम्हाला मंत्री बिंत्री का व्हायचं नाहीये. आम्ही अनेक वर्ष दिल्लीमध्ये असेच फिरतोय फाटक्यासारखे फकीरासारखे. तरकलीच पाहिजे आम्हाला लोक, ही ठाकरे भाषा करत. माझे लग्न ठरत नाही, मला मुलगी बघा हाक या तरुणाने दिली. उपस्थित नागरिकांनी पोलीस व अग्निशमन दलाला याची कल्पना दिल्याने कर्मचारी दाखल होत तरुणाला उतरवायचा प्रयत्न केला, मात्र हा तरुण तयार नसल्याने तुझ्यासाठी मुलगी पाहून तुझं लग्न लावून देऊ असे आश्वासन दिल्यानंतर तब्बल 1.5 तासांनी हा तरुण खाली उतरला. अधिक बातमीसाठी पाहत्र आधार न्यूज. अधिक माहितीसाठी www.aadharnews.in संकेतस्थळावर अवश्य भेट द्या.